म्हणजे तुम्ही एकत्र येत आहे, वेगवेगळे पक्ष एकत्र येत आहे असं असताना काल मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरेंकडे मागणी केली की आता बस झालं, जायला पाहिजे आपल्याला शिवसेनेसोबत. स्वागत कराल तुम्ही जर का असं होत असेल तर वेगळी समीकरण येत असतील. हे बघा, पाण्यात काठी मारली म्हणून काही पाणी विभागलं जात नाही. नाती आहेत, ऋणानुबंध आहेत, ती काही अशी कुठल्याही बोलण्या येणे तुटत नसतात. हा, परंतु राजकीयदृष्ट्या ज्या वेळेला अशी काही मागणी केली जाते तेव्हा कार्यकर्त्यांची मागणी म्हणून निश्चितपणे त्यांचं स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे आणि कौतुकसुद्धा आहे की महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांची ही इच्छा आहे. परंतु फायनली निर्णय काय घ्यायचा हे मला असं वाटतं की तो नेतृत्वाच्या पातळीचा प्रश्न आहे. अरे जिथे मी एवढं सगळी फसवणूक करून गेलेल्या लोकांना अजूनही भाऊ म्हणतीये, तिथे जे रक्ताचे भाऊ आहेत त्यांच्याबद्दल माझी काय भूमिका असू शकते? का वाटू नये, काय हरकत आहे? परंतु हा सगळा प्रश्न हा पूर्णतः नेतृत्वाच्या पातळीचा प्रश्न आहे. कार्यकर्ते हे सगळं बोलत आहेत, परंतु जोपर्यंत राजसाहेब याबद्दल स्पष्टपणे बोलत नाहीत किंवा जोपर्यंत अजून कोणी बोलत नाही तेव्हा त्याच्यावरती आत्ता आपण काही बोलणं हे तितकंसं उचित नसेल असं मला वाटतं. माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सहित. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.